नाही बघा नवरे, मी जेवढं सांगितलं तेवढंच करा. मिस्टर दाभोळकरांना काय हवंय नकोय ते बघा, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कंप्लेंट येता का मने. मिस्टर दाभोळकर आले तर आपले क्लायंट आहेत ते, पण सध्या ते काही दिवस आपल्या बरोबरच काम करत आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूनी त्यांना काही कमी पडत नाही ना याची काळजी घ्यायला पाहिजे. जय आणि रजनी पुण्याला पोहोचले असतील ना? हो, एव्हाना पोहोचले असतील. अविनाश, एक गोष्ट बोलायची होती. म्हणजे दाभोळकरांनी जयला त्यांच्या टीम मध्ये घेतलंय, म्हणजे स्वतःहून त्याला इन्व्हॉल्व केलेलं आहे, पण मी असं पाहिलंय की ते जरा रूडली वागतात, म्हणजे एस्पेशली जयशी जास्तच रूडली वागतात. अहो एक्झॅक्टली काय म्हणायचं तुला? तू त्यांच्या बरोबर जे काही डील केलेलं आहेस ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठीच असेल, पण मला जयची थोडी काळजी वाटते. ते ज्या पद्धतीने जयशी वागतात ना. अहो काय जय जय लावलंय? अगं ते दाभोळकर आहेत, आपलेच जुने क्लायंट आहेत. हो पण बघा, मला असं वाटतं त्यांना त्यांचं काम हे त्यांच्या पद्धतीने व्हायला, त्यासाठी त्यांनी त्यांना हव्या त्या माणसांची निवड केली, आणि त्यात जयराम आहेत, त्याच्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? नाही, टेन्शन नाही घेते मी, पण मी असं विचारते की आपण जयला त्यांच्या टीम मधनं बाहेर काढू शकतो का? हे बघा मिस्टर जयराम हे खरंच खूप चांगले, आणि त्यांच्यातले गुण मला एक्सप्लोर करायचे, त्यांना चॅलेंज घ्यायला आवडतात, आणि तू तर सारखं त्यांच्याबद्दलच बोलत असतेस, ऑफिसमध्ये पण सगळे त्यांची बाजू घेतात. अरे हो, घेणारच ना, कारण तो सगळ्या वेळेला सगळ्यांच्या साठी धावून जात असतो. काही माणसांचा स्वभाव असतो तसा, ते मिसळतात सगळ्यांमध्ये, आनंद असो किंवा दुःख ते सगळ्यात पुढे असतात. गट्टू, अरे मी काय सांगते तुला आणि तू काय बोलतोयस? आऊ, तुला मिस्टर जयराम काही बोललेत का कि त्यांना दाभोळकरांबरोबर काम करायचं नाही असं वगैरे? नाही नाही, छे, तो तसं काहीही म्हणालेला नाही, आणि त्याच्या मनात आलं तरी तो म्हणणार देखील नाही. मागच्या वेळेला सुद्धा दाभोळकरांनी बराच त्रास दिला त्याला, पण तो एका शब्दाने कधी बोलला नाही. खूप हुशार, खूप मेहनती मुलगा आहे, धडपडेल, पण आपली लढाई स्वतःच लढेल, काहीतरी मार्ग काढेल त्यातून, पण माघार घेणार नाही. आणि ह्या सगळ्या त्याच्या गुणांमुळेच इतरांपेक्षा तो वेगळा ठरतो. तू बघ, एक दिवस तो कुठच्या कुठे जाईल. अहो एवढा विश्वास आहे ना त्यांच्यावर, झालं ना, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दे. चल, मला आता मीटिंगला निघायचंय. मग अदितीला सांगितलंस का तू आणि ती मिळून त्या मीटिंगला जाणार आहात ना? नाही नको, त्यांना वडिलांच्या चेकअपसाठी जायचं असेल. मम्मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही, तशी एवढी गरज नाहीये, आय विल मॅनेज. जुई चल, लंच टाइम. हो हो, झालंच. चल नंदिनी. अगं हो. नाही नाही, मी काय म्हणते, तुम्ही जरा पुढे जाता का, माझी जरा एक मीटिंग आहे, तेवढी मी आटपून घेते पटकन. अगं नंदिनी, मीटिंग महत्वाची आहे का? अहो असं काय करता, हनीमून पॅकेजेसची मीटिंग आहे ना. आंबट तिलोत्तमा मॅडम, मी तुमच्या आवडीची फ्लॉवरची भाजी आणली. वा, म्हणजे आज दोन चपात्या एक्स्ट्रा जाणार. पण जयराम आणि रजनी नाही येत ना आज. एरवी रजनी असली की सगळ्यांना अगदी नकोस करते, पण आज नाहीये तर तिला अगदी मिस करतोय आपण सगळे. जयही नाहीये. हो का? आज ऑफिस मध्ये जयरामला कोणीतरी फारच मिस करतय. पण बरं झालं हे दोघही पुण्याला गेले, ते डेली रुटीन मधून जरा मोकळीक मिळाली ना. हो बर, रजनीने आणखी काही पाठवलंय? एक मिनिट, लेट मी चेक. सॉरी, नो अपडेट. अरे केवढी चर्चा चालली त्यांच्या जाण्यावर.
पिकनिकला नाही गेलेत? अरे हा, बर आठवलं, मी काय म्हणते, रजनी से काही क्लाइंट्स येणार होते आज, आलेत का? हो, बोलली होती मला ते. आदिती बाहेर क्लायंटशी बोलतीये, ही पाहिली काका. हे दोन चेक्स, रजनीचे क्लायंट्स आले होते. बघा, हे सांगितलं नव्हतं. व्हेरी गुड आदिती, म्हणजे एरवी तुमच्या दोघींमध्ये वाद होतात पण तुम्ही दोघी नेहमी एकमेकींना हेल्प करता. खरं सांगू का, आमच्यात वाद नाहीये, तिचा स्वभावच असा आहे आणि आता ती ठरवूनही बदलू शकत नाही. हा, पण तिच्या स्वभावासकट तिच्याशी मैत्री केली तर आपल्या कंपनीचा फायदा नक्कीच होऊ शकतो. खरंय, तोंडानं फटकळ आहे पण मनानं गोड आहे पोर. पण तुमचे अंक जुळतील असं काही मला वाटत नाही. हा, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. झालं, संपलं, संपलं तुमचं तत्वज्ञान सगळं संपलं. चला आता जेवायला जाऊया. चल नंदिनी, तुम्ही जा पुढे, मी आलीच. आऊ आहेत तर त्याही येतील जेवायला. हा, लंच टाइमच्या वेळी त्या असल्या तर येतात आपल्या बरोबर जेवायला, पण आता दाभोळकर आहेत म्हटल्यानंतर कदाचित ते आपल्या बरोबर जेवायला येणार नाही. मग आपण दाभोळकर सरांना बोलवलं तर? नाही, नको. ते आपल्या सोबत जेवायला नाही येणार. अगं, आपण विचारून तर बघूया. कशाला उगाच, उलट दोन शब्द आपल्यालाच ऐकवतील. चला मग, राहू दे त्यांना. नाही नाही अरविंद, बरं नाही दिसणार ते. आणि आऊंनी आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? नको नको. नंदिनी मॅडम, मी विचारते त्यांना. हा, विचार. आणि तुम्ही जेवून घ्या बरं, मी जॉईन होईन नंतर. चला. नाही, मला अजून मेल आलेलं दिसत नाही. इथे मला सगळे डिटेल्स मिळाले की मग मी कळवतो तुम्हाला. या, ओके. ओके, बाय. काही काम होतं का आदिती? आय मीन मिस दाभोळकर. सर, तुमचं जेवण झालं का? नाही सर, नॉर्मली आम्ही इथे सगळे एकत्र जेवायला बसतो. सगळे म्हणजे? म्हणजे आऊ सुद्धा. आम्ही सगळे एकत्रच लंच करतो. ही पद्धत आहे देव टूर्सची. सो या सगळ्यामध्ये मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? सर, तुम्ही जर आमच्यासोबत. सॉरी, मी असं सगळ्यांसोबत जेवायला नाही बसत. हजारो लोकांचा स्टाफ आहे माझा, मी स्टाफ बरोबर असं जेवायला नाही बसत. इट इज नॉट इन माय सिस्टम, यू नो दॅट. ओके सर, मग मी तांगडेला तुमचं जेवण इथेच लावायला सांगते. एक मिनिट, अदू. अदू, मी परक्यांसोबत जेवायला बसत नसलो तरी आपल्या माणसांसोबत मला जेवायला आवडत अजूनही. तुला हवं असल्यास आपण एकत्र जेवायला बसू शकतो. मला माहिती, इतकी वर्ष इतरांसोबत तुम्हाला जेवायची सवय नाहीये, पण खूप कमी दिवसात मला मात्र एक गोड सवय लागली. ह्या परक्या माणसांना आपलंसं करून,
त्यांच्या सोबत प्रत्येक क्षण शेअर करायची. अगदी लंच सुद्धा. सॉरी सर, मी नाही जेवू शकत तुमच्या सोबत. सगळे माझी वाट बघताय. तुम्ही जर आला असतात तर बरं वाटलं असत. ते सगळ्यांसोबत जेवायला नाही बसत. मला माहित होत, पण म्हटलं एकदा प्रयत्न करून बघू. आज आऊ आणि दाभोळकरांमधला फरक आहे. आऊने प्रेमाने परकी माणसं आपली केली आणि या दाभोळकरांनी अहंकाराने आपली माणसं परकी केली. कुठू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करू. सगळे जेवायला गेलेत, आपण पण जाऊया. चल. अजून जय जेवला असेल की नाही हेही माहित नाही. मग फोन करून बघ ना. केला काका, उचलला नाही फोन त्याने. रजनीमुळे उचलता आला नसेल. ते आजूबाजूलाच असणार. पण म्हणाला होता की लंच पर्यंत काम संपेल म्हणून. अग आदिती, तू नको छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत राहूस. त्यांनी फोन नाही उचलला ना, ठीक आहे ना, मी रजनीला फोन करतो. हॅलो, काय कस काय चाललंय काका? लंच झाला आत्ता. जय जस्ट आतमध्ये गेला. बोला. नवीन काम कस चाललंय? मस्त, उत्तम चाललंय. आणि काका, जय बरोबर असताना मला काही टेन्शन आहे का कामाचं? हा काका, ऐका ना, मी तुम्हाला म्हंटल होतं माझे क्लायंट येणार आहेत, जरा बघाल का, अटेंड कराल का? त्यांना सांगा मी बाहेर आली आहे म्हणून. हा प्लीज काका, नाहीतर काय आहे, कोणीतरी ढापेल माझे क्लायंट. अरे तुझे क्लायंट कोण ढापणार? तू पुण्याला आहेस काका. बर, मला सांग, तुमचं काम आटपलं का? नाही, चालू आहे अजून. का असं का विचारताय? सर, काय झालं की मी ऑफिसमध्ये आलो होतो, तू दिसली नाहीस ना, म्हणून जरा आठवण आली. पण आता जर लवकर आलीस तर निघता निघता भेट होईल आपली, नाही का? बापरे काका, चक्कर येते मला. नाही, आठवण आली माझी म्हणालात ना, म्हणून मला वाटलं उलट मी नाही तर शांतता असेल ऑफिसमध्ये. नाही काका, उशीरच होईल आम्हाला जरा. अहो, इथनं निघायलाच मला वाटतं 4-5 वाजते. काय 4-5 वाजतील? म्हणजे आपली भेट नाहीच होणार तर? बर बर, ठीक आहे ठीक आहे. बर, नीट या मग. काळजी घ्या. हो काका, डोंट वरी, बाय बाय. हा, ठेवतो मग. 4-5 वाजणार आहेत, मग जय पोहोचणार कधी? अगं, तो तुला फोन करेलच ना, तेव्हा बोल त्याच्याशी. चल मग आता जेवायला जाऊ. चल. हो, पण पप्पांचा डबा लावायला सांगायचा ना. एक मिनिट. तांगडे, तांगडे. हा मॅडम. काय झालं मॅडम? दाभोळकर सरांचा डबा लावाल का त्यांच्याच केबिन मध्ये? हा ठीक आहे ठीक आहे. चल आता तरी निघूया. अदिती, काय झालं? नाही चाले ना? मला कल्पना होतीच. बहुधा त्यांना माणसांमध्ये मिसळायला आवडत नसावं. हा माणूस ना,
अरे तुम्ही फक्त त्यांच्याच विषयी बोलणार आहात का जेवणार सुद्धा आहात? सर जेवायला सुरुवात करा का दीदी, बस जेवून घे. अरे हे काय, बसा ना, बस बसा बस. तुम्ही जेवायला सुरुवात पण केली नाही? सुरुवात करणारच होतो आता. मला कोणी बोलवायला नाही आलं ते. आय एम सॉरी आई साहेब, पण आज मिस्टर दाभोळकर आहेत म्हणून आम्हाला वाटलं की. काय वाटलं? मी तुमच्या बरोबर जेवायला येणार नाही, असं कसं होईल? मी ऑफिसमध्ये आहे आणि लंच तुमच्या बरोबर नाही, शक्यच नाही. आणि आज दाभोळकर साहेब सुद्धा आपल्या बरोबर जेवतायत. बसान. आमच्या ऑफिसचा ना हा अलिखित नियमच आहे, कुणी कितीही कामात असलं तरी जेवायला सगळे एकत्रच बसणार. उघडा की डबे आता. सर फ्लॉवरची भाजी चालेल का तुम्हाला? नो थँक्स. माझ्या मिसेसने सुद्धा आज मेथीचे पराठे पाठवले. मेथीचे पराठे? मिस दाभोळकर, तुम्हाला मेथीचे पराठे खूप आवडतात हो का? हो. अरे मग घ्या ना, घ्या घ्या ना. आओ आओ, माझ्या घरनं आलाय डबा. आपल्या घरचंच आहे असं समजून खा. घ्या. मॅडम. नाही. मिस अदिती, तुम्ही तुमच्या डब्यातलं मला नाही का देणार? देईल की? तुम्ही अदितीच्या डब्यातली भाजी खाल्लीत ना तर खुश व्हाल. खूप छान स्वयंपाक करते ती. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बनवली आहे भाजी? तुम्ही खाऊन तर बघा. ओ शुअर. बस बस. सावकाश सावकाश सावकाश. हळू हळू. आता बरं वाटतंय का?
या। यस मिस्टर करमरकर। अच्छा मिस्टर जयराम आणि रजनी निघाले का तिथून? ओके ओके, अर्धा तास झाला। काम झालं का आपलं पण? ओके या, थँक यू, बाय। अर्धा तास तुम्ही काही म्हणालात का मिस दाभोळकर? नाही काहीच नाही। रजनी म्हणाली की 4-5 वाजते, पण हे आधीच निघाले, नक्की काय आहे?